नमस्कार मी प्रज्ञा जांभेकर पाचच्या बातमीपत्रात पाहुयात काही ठळक घडामोडी माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ जे अब्दुल कलाम यांचं पार्थिव आज दुपारी दिल्लीतल्या त्यांच्या अधिकृत निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा अध्यक्ष मित्रा महाजन माजी पंतप्रधान मनमोहन सिंग भाजपा अध्यक्ष अमित शहा काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायमसिंग यादव यांनी कलाम यांना पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली कलाम यांच्या पार्थिवावर संपूर्ण लष्करी इतमामात परवा म्हणजे तीस जुलैला सकाळी अकरा वाजता तमिळनाडूतल्या रामेश्वरच्या त्यांच्या जन्मगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत तत्पूर्वी आज गुवाहाटीवरून लष्कराच्या खास विमानानं कलाम यांचं पार्थिव नवी दिल्लीला आणण्यात आलं यावेळी विमानतळावर राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान संरक्षण मंत्री आणि तिन्ही सेनादलाच्या प्रमुखांनी कलाम यांना श्रद्धांजली वाहिली कलाम यांच्या निधनाबद्दल आज सकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या शोकप्रस्तावात तीव्र दुःख व्यक्त करण्यात आलं डॉक्टर कलाम यांच्या निधनानं संपूर्ण देशाला शोक झाला असून सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा सरकारनं जाहीर केला आहे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं काल हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं ते चौऱ्याऐंशी वर्षांचे होते शिलाँग इथं एका कार्यक्रमात व्याख्यान देत असताना ते मंचावरच कोसळले तातडीनं त्यांना बेथानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तोवर कलाम यांची प्राणज्योत मालवली असामान्य बुद्धिमत्ता आणि कठोर कष्ट यांच्या जोरावर कलाम यांनी जीवनात यशाची अनेक शिखरं सर केली भारतरत्न या सर्वोच्च सन्मानानं त्यांना गौरवण्यात आलं होतं त्यांचा राष्ट्रपती पदाचा काळही गाजला होता संसदेच्या दोन्ही सभागृहात माजी राष्ट्रपती डॉक्टर जे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर कामकाज तीस जुलैपर्यंत स्थगित करण्यात आलं डॉ कलाम यांच्या अंत्यविधीला उद्या उपस्थित राहता यावं यासाठी कामकाज स्थगित ठेवण्यात आलं आहे डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या निधनामुळे दक्षानं आपला खरा सुपुत्र गमावला असून शास्त्रज्ञ शिक्षक आणि नेता म्हणून त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल देश त्यांच्याप्रती नेहमी कृतज्ञ राहील अशा शब्दात उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी कलाम यांना राज्यसभेत श्रद्धांजली वाहिली तर लोकसभेत सभापती सुमित्रा महाजन यांनी कलाम यांना श्रद्धांजली वाहिली कलाम हे देशाचं खरं अनमोल रत्न होतं शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना जे सर्वात प्रिय कार्य होतं ते कार्य ते करत होते असं महाजन म्हणाल्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज माजी राष्ट्रपती डॉक्टर जे अब्दुल कलाम आणि माजी सभापती रासू गवई यांना श्रद्धांजली वाहण्यात आली विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकप्रस्ताव मांडला त्यानंतर मुख्यमंत्री आणि इतर सदस्यांनी डॉ कलाम यांना श्रद्धांजली वाहताना आपल्या भावना व्यक्त केल्या ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक सदस्यांनी आपल्या शोकभावना यावेळी व्यक्त केल्या अब्दुल कलाम यांचा पंधरा ऑक्टोबर हा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली परिषदेतही डॉक्टर कलाम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली मुख्यमंत्र्यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव मांडला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे परिवहन मंत्री दिवाकर रावते काँग्रेसचे माणिकराव ठाकरे आणि इतर सदस्यांनीही आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या विधान परिषदेचे माजी सभापती आणि केरळ आणि बिहारचे माजी राज्यपाल रासू गवई यांना आज विधानसभेत आदरांजली वाहण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव मांडला नागपुरातल्या दीक्षाभूमीची शून्यातून निर्मिती करणारे नेते अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी गवई यांचा गौरव केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी मोठ्या विश्वासानं धम्मचक्र प्रवर्तनाची जबाबदारी गवई यांच्याकडे सोपवली होती असं मुख्यमंत्र्यांनी या शोकप्रस्तावात सांगितलं गवई यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीला मोठा धक्का बसल्याची भावना विधानसभेतले विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली गवई म्हणजे स्वप्नाचा सतत पाठपुरावा करणारं व्यक्तिमत्व असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी यावेळी सांगितलं विधान परिषदेतही मुख्यमंत्र्यांनी गवई यांच्या निधनाबाबतचा शोकप्रस्ताव मांडला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गवई यांच्या बाबतच्या भावना यावेळी व्यक्त केल्या गवई यांनी पुरोगामी चळवळीला गती आणि दिशा दिली असं म्हणाले याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार